नमस्कार, गीताज व्हेज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण नारळी पौर्णिमाविशेष नारळी भात कसा करायचा ते पाहणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. थोड्याशा मनुका, काजू, बदाम आणि एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे मिक्सरला बारीक करून. खोबरं असं दाबून घेतलेलं आहे. एक वाटी गूळ एकाच वाटीने सर्व मापे घेतली आहेत. एक वाटी इंद्रायणी तांदूळ. आता कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचं. आता तूप थोडे गरम झालं की यात दालचिनी आली लवंगा टाकायच्या आणि यात थोड्याशा परतून लगेचच एका बाजूला करून घ्यायच्या, नाहीतर हे लवंगा फुटू शकतात. आता त्यात ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे. आता हे सर्व परतत असताना गॅस स्लो ठेवूनच आपल्याला हे सर्व करायचं आहे. आता काजू बदाम छान थोडेसे परतून झाले की यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून पूर्णपणे निथळून यात टाकून घ्यायचा. आता तांदूळ मिक्स करून 1 ते 2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे. साईडवर परतून झाले की यामध्ये खोबरं टाकायचं. आता यातच गूळ टाकायचा, मनुका, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा मीठ. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गूळ पूर्ण यामध्ये विरघळून घ्यायचा. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे हे सर्व मिक्स करत असताना. मिक्स करत असताना एका बाजूला पाणी उकळायला ठेवायचं. आता इथे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने 2 वाटी पाणी उकळायला ठेवायचं. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता यात विलायची पावडर टाकायची 1/2 चमचा आणि विलायची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता यामध्ये उकळलेलं पाणी टाकायचं. आता इथे ह्याला उकळी येऊन द्यायचे. आता इथे छान उकळी आली आहे. यात 1 चमचा तूप टाकायचं आणि पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवून गॅस स्लो करायचा आणि 5 मिनटं शिजून घ्यायचं. आता इथे अशाच मस्त वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी गीताज व्हेज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. इथे 3 मिनटं झाले आहेत. भात छान फुगला आहे. आता याला झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. इथे 2 शिट्ट्या करून याची पूर्ण वाफ गेली आहे. आता आपण झाकण काढूयात. तुम्ही पाहू शकता किती छान असा फुल्ला झालेला आहे.
आणि इथे मस्त असा हा नारळी भात तयार आहे. रेसिपी नक्की ट्राय करून पहा कशी झाली, कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.